गेल्या 8 दिवसांमध्ये उठाबा गटाच्या काही नेत्यांची बेताल वक्तव्य येत आहे. संजय राऊतचं आपण समजू शकतो की त्याला ती एक सवय आहे, परंतु संजय राऊत हा आदित्यला आता त्याला काय शब्द वापरता येईल, चावला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आता आदित्य ठाकरेंचे सुद्धा वक्तव्य तसे येत आहे. संजय राऊतने आमचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, मिलिटरी बोलवली तरी चालेल असं जे काही बोललेलं आहे ते एकदम बेसलेस आहे. परवानगीसाठी आम्ही पण आणि त्यांनी पण अर्ज दाखल केलेला आहे. ज्याला योग्य वाटेल त्याला जी परमिशन दिलं त्याचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे. आमचा आग्रह यासाठीच आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी 40-50 वर्ष त्या मैदानावर हिंदुत्वाचा विचार पेरला, हिंदुत्वाला जागृत केलं, मराठी माणसाला न्याय देण्यासाठी भूमिका घेतली, त्याच मैदानावर जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले गेलेले आहेत, जे सिल्वर वॉकवर जाऊन पायघड्या घालतायत, अशाचा मेळावा होऊ नये. आणि शिवसैनिकासाठी शिवसैनिकांनी विचार द्यावेत जे शिवसेना प्रमुखांचे होते, हा आमचा त्याच्यामागचा उद्देश आहे. त्यांना भीती या गोष्टीची आहे की जे शिवाजी पार्कचं मैदान शिवसैनिकांनी जर फुललं तर यांची दुकानदारी बंद होईल याची भीती त्यांना वाटते. आणि मग त्यासाठी ते बेताल व्यक्त करतायत. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंनी वाघनाकावर प्रश्न उपस्थित केलेला. एकीकडे संजय राऊतनी शिवाजी महाराजांच्या वंशजावर प्रश्न उपस्थित केला, त्याचबरोबर आता वाघनाकावर आदित्य ठाकरेने प्रश्न उपस्थित केलेला. यांची शिवाजी महाराजांबद्दलची असलेली असतात म्हणजे त्यांच्याबद्दल असलेला आदर यातून दिसून येतो. खरं तर यांना काही घेणं देणं नाही. महाराजांचा पुतळासुद्धा पुतळा म्हणून ते वापरत जर असेल तरी जनता त्यांना सोडणार नाही एवढं निश्चित आहे. आणि मग यालाच अनुसरून देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांना सांगितलं की बालबुद्धी, बाळबुद्धी नाही बालबुद्धी. मग मी बाळासाहेबांचा नातू आहे, बाळ हे नाव मला शोभतं. स्वतःचं नाव जरी बाळासाहेब ठेवलं तरी तुमच्या ती त्यांची कॅपॅसिटी किंवा त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेली मेहनत ही तुमच्यात कुठेही दिसून आलेली नाही. एक जरी अंश त्यांचा तुमच्या जर आला असताना तर तुम्ही आज महाराष्ट्राला दिशा देण्याच्या लायकीचे झाले असता. त्यांना घाबरलेत हे जे काही असे वक्तव्य करतात, माझ्यामुळं सर्व घाबरलेत, माझ्यामुळं माझ्या ट्विटमुळं कुणी दौरा रद्द करतायत, ह्या ज्या भ्रमात ते आहेत त्यांनी त्या भ्रमात राहू नये. सत्तेत असताना काही न करणारे हे लोक, अरे गेली 2.5 वर्ष सत्तेत होते, त्या महापौर बंगल्यावर शिवसेना प्रमुखाचा स्मारकाची एक वीट सुद्धा तुम्ही रचू शकले नाही, हे दुर्दैव महाराष्ट्राचं आहे. म्हणून तुम्ही शिवसेना प्रमुखाचं नाव घ्यायच्या लायकीचे आहात का, आता हा प्रश्न उपस्थित व्हायला लागलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये जाऊन सभा घेणार, काँग्रेसच्या सभा घ्यायच्या आता तुमच्यावर वेळ आलेली आहे. काश्मीरमध्ये जाऊन त्या राहुल गांधीला मिठ्या मारण्याची तुमच्यावर वेळ आलेली आहे. म्हणून तुम्ही आता जनतेला हिंदुत्व शिकवू नये, हिंदुत्व आता तुमच्या पचनी पडणार नाही, तर तुम्ही याच काँग्रेस राष्ट्रवादीचं चांगुलपण करावं, याचा तुमची भलाई आहे असं या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे.